आता आपण अंतराळातील खानपानाबद्दल बोलणार आहोत. अंतराळातल्या सुरुवातीच्या प्रवासात बहुतेक वेळेला ट्यूबमधलं अन्न खावं लागायचं किंवा ते सुकवलेल्या स्थितीत वरती नेलं जायचं. पण आज वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. पृथ्वीवर जे खाल्लं जातं तसंच अंतराळातही मिळतं का ते क्रिस आपल्याला दाखवणार आहेत. अर्थात काही छोट्या छोट्या बदलांशी जुळवून घ्यावं लागतं त्यांना. आता सँडविच घ्या, ब्रेडच्या ऐवजी वेगळं काहीतरी वापरायचं होतं, मग त्यांनीही मक्याची चपाती वापरली. ती का बरं वापरली असेल? कारण ब्रेडचा चुरा होतो. पृथ्वीवर आपण चुराही खातो, पण हा चुरा खाली पडतो आणि तो साफ करणं सोपं असतं. अंतराळ स्थानकात हा चुरा हवेतच तरंगत राहील, पण ह्यांनी ज्या चपात्या वापरल्या आहेत त्या भाजलेल्या असतात आणि ऑक्सिजन रहित वातावरणात पॅक केलेल्या असल्यानं त्यांच्यावर बुरशी येत नाही. अशा चपात्या 18 महिने टिकू शकतात. तर आता ते त्यांची चपाती उलगडून त्यावर लोणी आणि थोडा मध लावून अवकाशातही छान सँडविच खाणार आहेत. तर त्यांनी चपाती उलगडली, अरे हिला काही वजनच नाही, तर एक चपाती घेतली, अरे गेली की ही. आता ही लोण्याची ट्यूब उघडत नाही. त्यांच्याकडची कात्री बांधून ठेवलेली आहे म्हणून बरं, नाहीतर कात्रीही जायची कुठेतरी तरंगत. तर त्यांनी कात्रीने लोण्याची ट्यूब उघडली. आता हळूहळू लोणी बाहेर काढून ते चपातीवर पसरवलं. आता मध लावायचा आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? तिथं गुरुत्वाकर्षण नसल्यानं आपल्याला मधाच्या बाटलीच्या तोंडाशी जे बुडबुडे दिसतात ते त्यांना बाटलीच्या मधोमध दिसत आहेत. तर यांचं आता लोणी आणि मध मिश्रित सँडविच तयार आहे आणि त्यांना आवडलेलंही दिसतंय. आता हा शेवटचाच तुकडा राहिलाय. त्यांचे हात बघा कसे चिकट झालेत, पण त्यांच्याकडे हात धुवायला बेसिन किंवा वाहत पाणी नाही. मग ते हात कसे धुतात? निर्जंतुक रुमाल वापरून. बघा कसे स्वच्छ झालेत. आता तो रुमाल जाणार केराच्या टोपलीत. जेवण संपलं, त्यांना नक्कीच मजा आली खायला. आणि तुम्हाला?